श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वात जास्त रडवणारी गोष्ट म्हणजे तुमचा स्वतःचाच मोह। सगळ्यात मोठी वेदना ती असते जी आपल्याला जाणवत असते, पण आपण कुणालाही सांगू शकत नाही। चुकीची माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, पण योग्य धडा नेहमीच देऊन जात असतात। कोणतेही नाते हे विश्वासाने बनते, पण खरे तर ते सहिष्णुतेने असते। आनंद थोड्या काळासाठी संयम देतो, पण संयम कायमचा आनंद देतो। फुले आणि हृदये सारखीच असतात, त्रास दिला तर कोमेजून जातात। शब्दांच्या ताकदीला कमी लेखू नका। एक लहान होय आणि एक लहान नाही यामध्ये संपूर्ण आयुष्य बदलण्याची शक्ती असते। माझ्या आजूबाजूला काही लोक असे आहेत ज्यांच्या हृदयात विष आणि जिभेत गोडवा आहे। लोकांनी आम्हाला आमच्या प्रियजनांवर संशय घ्यायला शिकवला, नाहीतर आम्ही इतर लोकांवरही विश्वास ठेवायचो। त्यांना नक्कीच मुक्त केले पाहिजे जी व्यक्ती तुमच्याशी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जोडलेली असते। हे कलियुग आहे साहेब, इथे एका घराची लढाई म्हणजे चार घरांची मजा असते। आयुष्य जगण्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा पूर्ण दुनिया तुमच्या विरोधात उभी असते, पण तुमचा फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास असतो। जरुरी नाही की सर्वांच्या नजरेत चांगलं बनलंच पाहिजे, दुसऱ्यांच्या नजरेत खटकण्याची काही वेगळीच मजा असते। दुसऱ्यांना बदलण्यापूर्वी आपण स्वतः बदललं पाहिजे, कारण आपण स्वतः बदलल्यावरच पूर्ण जग बदलणार असते। आयुष्यात बदलण्यासारखं काहीच नसतं, नेहमी एक नवीन सुरुवात तुमची वाट बघत असते। खरं बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीत सामना करण्याची ताकद देते। या जगात कोणीतरी असे असेल का ज्यांची सवय माझ्यासारखी असेल? नेहमी खोटे याच कारणाने जिंकले जाते, कारण खऱ्याला साथ देण्याची लायकी सर्वांचीच नसते। कठीण परिस्थिती आल्यावर समजदार व्यक्ती रस्ता शोधत असतात आणि कमजोर व्यक्ती बहाणा शोधत असतात। महत्त्व माणसाचे नसते, महत्त्व तर त्यांच्या स्वभावाचे असते। कोणी एका क्षणात मन जिंकून घेतात, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून देखील मन जिंकून घेत नाहीत। दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठी आपल्याकडे भेजा हवा आणि स्वतःच्या चुका कबूल करण्यासाठी आपल्याकडे काळीज हवं। ना आम्हाला झुकण्याची सवय आहे, ना आम्हाला झुकवण्याची सवय आहे। काही नाती जाणीवपूर्वक निभवायची आमची सवय आहे। कुणी आमच्यावर थोडे तरी उपकार केले असतील, तर वेळेने मला संधी दिली तर ते उपकार मी व्याजासकट नक्कीच परत करीन। या छोट्याशा आयुष्यात खूप इच्छा होत्या। आयुष्यात माणसं तर खूप होती, पण समजून घेणारं कुणीही नव्हतं। जर तुम्हाला आयुष्यात अनुभव आला नसेल, तर एक गोष्ट समजून घ्या की तुम्ही ज्यांना छोटे समजत आहात ना, ती लोक मोठ्या मोठ्या ठिकाणी कामाला येतात आणि ही मोठी माणसं छोट्याशा कामावर आपली लायकी दाखवून देतात। बदलणारी माणसं आणि बदलणारी नाती भले दिसून येत नाहीत, पण अनुभव खूप चांगला देतात। आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा तणाव घेतल्याने काहीच फायदा होत नाही, कारण तणाव घेणारी लोक सफल झाली असती तर सर्वात जास्त तणाव घेणारी लोकच जिंकली असती। कोण चांगलं आणि कोण वाईट हे तर तेव्हा समजते जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते। कौतुक एक धोका आहे ज्या आपण मनापासून ऐकतो आणि मग शेवटी फसून जातो। एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपल्या कर्माची थप्पड आपल्यावर पडते ना, तेव्हा राजाला देखील भीक मागण्याची वेळ येते। मन खोलून श्वास घेण्याचा प्रयत्न करा। आतल्या आत घुसमटत बसू नका। काही गोष्टी परमेश्वरावर सोडून द्या, सगळं स्वतःवर घेऊ नका। काही मिळवणं आणि काही सोडून देणं हाच आयुष्याचा नियम आहे, हाच आपल्या जिंदगीचा किस्सा आहे। होऊन गेलेले क्षण आणि सोडून गेलेली नाती परत कधीच येत नाही, हीच जीवनाची प्रसिद्ध कथा आहे।
काही मिळवणं आणि काही सोडून देणं हाच आयुष्याचा नियम आहे, हाच आपल्या जिंदगीचा किस्सा आहे। होऊन गेलेले क्षण आणि सोडून गेलेली नाती परत कधीच येत नाहीत, हीच जीवनाची प्रसिद्ध कथा आहे। तुटलेली व्यक्ती बाहेरून कितीही हसत असली तरी त्याच्या हसण्यामागची वेदना कधीच कुणाला समजत नाही। दोन गोष्टी स्वतःमध्ये जोपासा, एक म्हणजे गप्प राहणे आणि दुसरी म्हणजे माफ करणे। कारण गप्प बसण्यापेक्षा चांगले उत्तर नाही आणि क्षमा करण्यापेक्षा मोठी शिक्षा नाही। जर तुम्हाला कोणाचीच इज्जत करायची नसेल तर गप्प बसा, पण चार माणसांसमोर कधीच कुणाला अपमानित करू नका। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा त्याला हे खरोखरच जाणवते की या जगात देवाशिवाय कोणीही नाही। दुसऱ्यांचे दोष आपल्याला सहज दिसतात, पण जेव्हा काही दोष आपलेच असतात तेव्हा माणसे आंधळी होतात। माणसाने नेहमी सावली आणि आरशासारखी मैत्री करावी, कारण सावली कधीच साथ सोडत नाही आणि आरसा कधीही खोटं बोलत नाही। नाती फक्त रक्ताचीच नसतात, संकटात हात देणाऱ्यापेक्षा मोठं नातं कोणतंही नसतं। नक्कीच उलट उत्तर द्या जिथे चुकीचे होत आहे, कारण आपण ऐकत राहिलो तर लोक बोलण्याच्या मर्यादा विसरतात। जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्यासोबत आयुष्यही खेळतं। प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात, पण प्रत्येकाचे भाव वेगळे असतात। कोणी निराशेने चिरडला जातो तर कोणी संघर्षातून समकला जातो। तुम्हाला वाटते तितके कोणीही तुमच्यावर प्रेम करत नसतं। तुम्ही कितीही चांगले असाल, कितीही चांगले वागाल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो तुमचा विश्वासघात करेल तो मरेपर्यंत तुमचा विश्वासघातच करत राहणार आहे। कोणाच्या तरी सुखांमधून मी देखील एक नातं निभावलंय, ते मला वारंवार निरर्थक वाटू लागले। नातं जपण्यासाठी एकदा नतमस्तक झाला तर आता प्रत्येक वेळी आपण नतमस्तक होऊ असा लोकांचा गैरसमज होतो। जेव्हा कोणी इतर लोक आपल्याला फसवतात तेव्हा आपण त्यांच्याशी भांडतो, पण जेव्हा आपलेच प्रियजन आपल्याला फसवतात तेव्हा आपण शांत होतो। फक्त आपली नाती टिकवण्यासाठी आम्ही कधीही तुमच्या सुखांचा विचार केला नाही, पण शेवटी व्हायचं तेच झालं। तुम्हाला साथ सोडायची होती आणि तुम्ही सोडून दिलीत। समोर गोड बोलणारे आणि पाठीमागे काम बिघडवणाऱ्या मित्रांपासून दूर राहा, कारण ते आतून विष आणि बाहेरून अमृत आहेत। एक स्वप्न पहा, अडचणी हजार येतील, पण ते दृश्य खूप सुंदर असेल जेव्हा तुमच्या यशाचा आवाज असेल। उंचीवर तेच पोचतात जे दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतः बदलतात। ज्या व्यक्तीचे विचार आणि हेतू चांगले आहेत नक्कीच देव त्यांना कोणत्या ना कोणत्या रूपात मदत करतच असतो। हे कलियुग आहे मित्रांनो, इथे लोक इतरांच्या सुखापेक्षा स्वतःच्या समस्यांवर कमी दुःखी असतात। काळानुसार बदलणं खूप महत्त्वाचं असतं, कारण वेळ बदलणं शिकवत असते, थांबणं नाही। जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याकडूनच धोका मिळतो तेव्हा ती व्यक्ती कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी हजार वेळा विचार करते। 100 अपूर्ण प्रयत्नांपेक्षा एकच मनापासून केलेला प्रयत्न अधिक प्रभावी असतो। लक्षात ठेवा, आयुष्य कधीच आनंदी नसतं, ते आपल्याला आनंदी बनवावं लागतं। जर देवाने तुमच्याकडून ते घेतले जे तुम्ही गमावण्याची कल्पनाही करू शकत नव्हता, तर समजून जा देव नक्कीच तुम्हाला ते देणार आहे ज्याची कल्पना देखील तुम्ही कधीच केलेली नव्हती। विचारात असताना माणूस आजारी पडल्यावर तोच माणूस शुद्धीवर आल्यानंतरही बेशुद्धच असतो। सर्वांना चांगलं समजणं आता सोडून द्या, कारण लोक जशी दिसतात तशी नसतात। त्यांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात। खोटं किती विचित्र असतं ना, स्वतः सांगितलं तर बरं वाटतं आणि जेव्हा इतर सांगतात तेव्हा मात्र आपल्याला राग येतो। आयुष्यात अडचणी येतात तेव्हा दुःखी होऊ नका, कारण कठीण भूमिका नेहमी चांगल्या अभिनेत्याला दिल्या जातात।
किती विचित्र आहे ना हे जग। खोटं बोलल्याने नाही तर सत्य बोलल्यामुळे नाती तुटतात। आपण नेहमी चुकीची व्यक्ती पहिल्यांदा पसंत करतो आणि जेव्हा आपण चांगल्या लोकांना भेटतो तेव्हा आपण त्याग करतो। काही माणसं तुमच्याशी जसे वागतात तसे वागू द्यात। तुम्ही जसे आहात तसेच वागा, कारण तुमची ओळख ही तुमची वागणूक आहे। जी लोक इतरांवर अवलंबून असतात ती कधीही सुखी होऊ शकत नाहीत। म्हणूनच तुम्ही तुमच्या गरजा आणि इच्छा स्वतः पूर्ण करू शकले पाहिजेत। कुणालाही खूप जास्त वेळ देखील देऊ नका, कारण आपली वेळ आल्यावर ते आपले महत्त्व विसरून जातात। जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यावर समजावून देखील सांगतो तर त्याच्यापेक्षा चांगला आपल्यासाठी दुसरा कुणीही असू शकत नाही। जो व्यक्ती नियम करून त्याचे काम पूर्ण करेल तर लक्षात ठेवा, तोच व्यक्ती उद्या पूर्ण दुनियेवर राज्य करेल। आजकाल लोक मनापासून दिल्या जाणाऱ्या सन्मानाने खुश नाही तर त्यांना त्यांच्या दिखाऊपणाच्या खुशामतीचा अभिमान वाटतो। अनेकदा महान लोक होण्याच्या नादात तुम्ही माणूस व्हायला विसरता। जीवन नष्ट करणारे शब्द, मी हे काम उद्यापासून करेल। पैशांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तो स्वतः कमवावा लागतो। लोक खोटं बोलतात की आपण सर्वजण मातीचे बनलो आहोत, पण दगडापासून बनलेल्या अशा अनेक लोकांना मी ओळखतो। मानवी चेहऱ्यावर कधीही जाऊ नका। मित्रांनो, चेहऱ्यापेक्षा मोठा मुखवटा असूच शकत नाही। सर्वांचे सल्ले नक्कीच ऐका, पण तुमची हिम्मत आणि तुमची विवेक बुद्धी जे सांगेल तेच करा। फक्त नशिबावरच नाही तर मेहनतीवर देखील विश्वास ठेवा। एक ना एक दिवस नक्कीच यश मिळेल। शक्य आणि अशक्य हे त्या व्यक्तीचे विचार आणि कृतीवर अवलंबून असते। ज्यांचा स्वभाव नेहमी बदलायचा असतो ते कधीच कोणाचे होऊ शकत नाहीत, मग ती वेळ असो किंवा माणसं। एकटे रडणे हे मरणापेक्षा कमी नाही, जिथे प्रश्नही त्यांचेच असतात आणि उत्तरेही त्यांचीच असतात। वेदनेचीही स्वतःची एक शैली असते, ती सुद्धा ज्यांना भोगावी लागते त्यांच्यावरच स्थिर असते। आपण कितीही हसलो, जगाच्या जत्रेत कितीही खेळलो, तरीही जे हृदयात असतात ते मला एकट्यात आठवतात। तुम्ही स्वतःशी स्वतःसोबत दयाळू व्हा। जे तुम्हाला त्रास देतात त्यांना दफन करा। सत्याला सत्य आणि खोट्याला खोटं बोलण्याची ताकद माझ्यात आहे, म्हणूनच शत्रू अधिक आणि मित्र कमी आहे। कधी कधी माणसं बोलत नाही पण त्यांचे दिवस बोलत असतात। पण जेव्हा दिवस बोलत नाहीत ना तेव्हा लोक लाख बोलत असतात पण त्यांचे कोणीच ऐकत नाही। शेवटी तीच लोक खूप जास्त दुःख देऊन जातात ज्यांनी सुरुवातीला त्यांचे खूप चांगलेपण दाखवलेले असते। आता माझ्या आयुष्याची पुस्तकं उघडू नका। आम्ही होतो ते आता राहिलो नाही आहोत आणि आता आम्ही जे आहोत ते कोणालाही माहीत नाहीये। घाईत आत्मविश्वास आणि प्रयत्नांशिवाय आशा या दोन्ही गोष्टी फसव्यात होतात। आयुष्यात चुकून कधी असे झालेच की तुमच्या नावाची कोणीतरी उगासच अफवा पसरवत असेल तर तेव्हा त्या अफवेची पर्वा करू नका, कारण जिथे तुमच्या नावाला आग लागते तिथूनच अफवांचा धूर निघतो। जिंकल्यावर सारे जग मिठी मारते, पण हरल्यावर देखील जो मिठी मारतो तो आपलाच असतो। आधारामुळे व्यक्ती पोकळ होतात आणि त्यांच्या आशा कमकुवत होतात। म्हणूनच तुमच्या ताकदीच्या जोरावर जगायला सुरुवात करा। तुमच्यापेक्षा चांगला जोडीदार आणि सहानुभूतीदार तुम्हाला मिळू शकत नाही। सत्य आणि मनापासून शुद्ध बोलणारी लोक सहसा एकटी आढळतात आणि हेच जीवनाचे वास्तव आहे। लोकांना प्रभावित करण्यासाठी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू नका। लोक आपोआपच प्रभावित होतील। जर तुम्ही काही काळ एकटे राहायला शिकलात तर तुम्ही सत्य आणि असत्य, बरोबर आणि अयोग्य आणि जे काही वेगळे आहे ते ओळखण्यास सक्षम व्हाल।
जर जीवनातील प्रत्येक क्षणी जिंकायचे असेल तर तुम्हाला शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर जास्त करायला लागेल, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. नशिबाचे देखील हजार खेळ आहेत. जे मिळत नाही त्यांच्यावर प्रेम आहे, एकाला पर्वा नाही आणि दुसरा मरायला तयार आहे. जीवनात प्रेम हरवू शकत नाही, पण प्रेमासाठी जीवन कधीही गमावू देऊ नका. पूर्वी आपण प्रत्येक गोष्टीत गोंधळात पडायचो, पण आता आपण मुकाट्याने पराभव स्वीकारतो. काही अपघातांनी आम्हाला घडवले आहे, त्यांनीच आम्हाला स्मार्ट केले आहे. प्रत्येकाला स्वतःचे समजणे बंद करा. अरे, लोक जशी दिसतात तशी नसतात. तुमच्या पाठीमागे कधीही कोणीही काहीही बोलत असेल तर घाबरू नका, कारण त्यांच्याबद्दलच पाठीमागे बोललं जातं ज्यांच्यामध्ये काहीतरी असतं. अहंकाराने आंधळ्या झालेल्या माणसाला स्वतःच्या चुका दिसत नाहीत आणि इतर माणसांमध्ये तो काही चांगलं बघत नाही. आजवर खूप जणांनी विश्वास तोडला, पण विश्वास ठेवण्याची सवय अद्याप सोडलेली नाहीये. माणसांशी संबंध ठेवून एकच गोष्ट शिकलो, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची जास्त काळजी घेता तेव्हा ती व्यक्ती आपल्याला कचऱ्यातील रद्दी समजू लागते. जी लोक नेहमी इतरांना अपमानित करतात, असे करून आपण किती खाली जात आहोत हे त्यांना कळत नाही. तुमच्या द्वेष निर्माण करणाऱ्या गोष्टींचा त्याग करा, मग ते विचार असू देत, कृती असू देत किंवा मग माणसं असू देत. दुर्बलता जाणून घेण्यापूर्वी शत्रूवर प्रहार करणे मूर्खपणाचे आहे, कारण शत्रू जर तुमच्यापेक्षा बलवान असेल तर तो नक्कीच तुमचा नाश करेल. जेव्हा तुम्ही अनुभवाल की सर्वच बाजूंनी लोक तुमचा हेवा करत आहे, तर समजून जा की आपण जीवनात यशस्वी होत आहोत. जीवन आनंदाने जगा, कारण प्रत्येक संध्याकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर तुमचे मौल्यवान जीवन देखील मावळत असते. शांततेच्या पाठी काहीतरी नक्कीच विचार असतात, पण काही लोक आपल्याला कमजोर समजतात. मला कशाचाही अभिमान नाहीये, कारण मला माहीत आहे की माझ्या आयुष्यात एक रात्र अशी असेल ज्यानंतर कधीच पहाट होणार नाही. दुःखाचा अनुभव घेतल्यानेच माणसाला सुखाची किंमत कळते. प्रेमात कितीही अंतर असले तरी प्रेम खरे असेल तर जगातील कोणतेही अंतर त्यांना मिटवू शकत नाही. जेव्हा हृदय एक असते तेव्हा त्या हृदयातही एकालाच ठेवा. जे काही प्रेम आहे, द्वेष आहे, ते योग्य द्या, नाहीतर मग सोडून द्या. जो माणूस प्रत्येक क्षणी दुःखात रडतो त्याच्या दारात उभा असलेला आनंद देखील बाहेरूनच परत निघून जातो. स्वतःमध्ये डोकावणे आता शिकून घ्या, कारण काही माणसे दुसऱ्याचे वाईट बोलण्यात माहीर असतात. आम्ही सर्व सोडून दिले आहे, आता काळच हिशोब करेल. आपलं गणित आणि नशीब दोन्ही कच्चे आहे. लोकांचे शब्द गांभीर्याने घेऊ नका, कारण काळ बदलतो, त्यांचे शब्द देखील नक्कीच बदलतील. तडजोड ही भ्याडपणा आहे आणि सत्य कधीही तडजोड करत नाही. असे वाटते की आपणही उद्धट व्हायला शिकले पाहिजे. प्रत्येकाचा आदर करून आम्ही आमची स्वतःचीच किंमत गमावली आहे. दुर्लक्ष करण्यापेक्षा एकटे राहणे अनेक पटींनी चांगले आहे. ज्यांना त्यांच्या निष्ठेचा अभिमान होता त्यांच्यासाठी त्यांचे मित्र बदलताना आम्ही पाहिले आहे, आणि परिस्थिती बदलताच लोकांचा दृष्टिकोन बदलतो हे देखील आम्हाला चांगलंच माहिती आहे. आजच्या युगात खरे प्रेम हरत आहे, आणि आनंदी तर ते आहे जे 10 जणांना फसवत आहे. आम्ही काल काय होतो हे लोकांना माहिती आहे, आम्ही उद्या काय असू हे सर्व जगाला समजेल. दुःखाशिवाय मला मिळालेच काय आहे, अगदी आपल्याकडून देखील आणि स्वप्नांकडून देखील. इतके सक्षम व्हा की माझ्याशिवाय तुझे काय होईल हे कोणीही आपल्याला बोलणार नाही. जेव्हा आपण आपल्या धैर्यावर लक्ष केंद्रित करत नाही तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त अडचणीच दिसतात. काही नाती अशी असतात की ज्यांच्यासोबत जगणे कठीण असते आणि त्यांच्याशिवाय जगणे खूप अवघड असते.
माणसांनी हेच प्रयत्न करावेत की इतरांच्या चुकांमधून शिकून घ्यावं, कारण कुणाकडेही चुका करून शिकण्यासाठी आयुष्य पुरेसं नाहीये. जेव्हा कुणी तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतं ना, तेव्हा फक्त एकच गोष्ट सांगते की तुम्ही शांतपणे त्यांच्या जीवनापासून दूर जा. खूप भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना एकत्र वेळ आणि समज मिळते, कारण अनेकदा वेळ पण समजत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा वेळ हाताबाहेर गेलेली असते. मला त्या लोकांचा राग नाहीये की ज्यांना मी आवडत नाही, मला राग तर त्या लोकांचा आहे की जी लोक मी त्यांना आवडतो असा दिखावा करतात. सुख ही पाठीसारखी आहे जी इतरांना दिसते पण तुम्हाला दिसत नाही. हेतूनुसार कथा ठरल्या जातात. कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो तर कोणी त्याच पक्ष्यांसाठी पाणी ठेवतो. जगात जगण्यासाठी दोन सर्वोत्तम ठिकाणे आहेत, एक तर कुणाच्या तरी हृदयात नाहीतर मग कुणाच्या तरी प्रार्थनेत. जेव्हा कोणी माझ्या पाठीमागे बोलतो तेव्हा मला आनंद होतो, कारण माझ्या तोंडावर बोलण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नसते. आपला सोबती परिस्थिती बदलणारा हवा, परिस्थितीनुसार बदलणारा नको. काळानुसार वेदना कमी होतात असे लोक म्हणतात, पण सत्य हे आहे की त्या माणसाला त्या वेदना सहन करण्याची सवय लागते. ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना तुम्ही साथ द्या, पण ज्यांनी तुम्हाला सोडून दिले त्यांनाही तुम्ही सोडूनच द्या. आपलीच लोक आपल्याला खूप जास्त दुःख देत असतात. परक्यांना काय माहिती मन कशाने दुखलं जातं. कशी वेळ आली आहे, जे वाईट आहेत त्यांचा काळ चांगला चालू आहे आणि जे चांगले आहेत त्यांची वेळ खराब चालू आहे. प्रेम आणि निष्ठा या दोन्हींचं नेहमी वैर राहिलं आहे. ना प्रेमामुळे माणूस मिळतो, ना निष्ठेमुळे प्रेम मिळते. एखाद्याला माफ करणे खूप सोपी गोष्ट आहे, पण त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणे खूप अवघड गोष्ट आहे. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात, सुखात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसंच ती घंटी देखील दाबा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.